आणि हो माझी मराठी खूप ब्रोकन असणार आहे, सो प्लीज होपफुली तुम्ही कॉपरेट करा या गोष्टीसाठी. गोलावाला चे सिनेमॅटिक्स घेऊ आपण, थांब. अरे हा रे, गोलावाला का बोलू का भाई, तेरा प्रमोशन कर रहा हूँ. सो हे व्हाट्स अप, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. ऍक्च्युली हा व्लॉग हिंदीमध्ये असणार होता, बट आज हा व्लॉग मराठीमध्ये असणार आहे. आणि एक गोष्ट सांगतो, माझी मराठी कॅमेरावर खूप खूप म्हणजे खूप बेकार आहे अशी. सो जस्ट हँडल करा मी मराठी, अग्रेबी असं खूप मिक्स बोलणार आहे, प्लस मी इंग्लिश हिंदी मी सर्व असं मिक्स बोलणार आहे. सो प्लीज कॉपरेट करा. आणि मी युजली कधी मराठीमध्ये ब्लॉग नाही केला, बट आज जी आमची पब्लिक आहे त्यांना बघून तर करा असं वाटलं. सो इंट्रोड्यूस करत होतो तुम्हाला आज, दॅट्स ओम. आणि हे सर्व माझे स्कूलचे फ्रेंड्स आहेत, प्लस त्यांच्या कॉलेजचे पण त्याच्यामध्ये मिक्स आहेत. जय रूमी अशा सर्वांचे नावं तिथे टॅग करणार. दॅट्स रोहन टॉपर शेट. आणि काइंड ऑफ थोडा ऑकवर्ड होता आज ब्लॉग करायला, कारण की मी मराठीमध्ये कधीच नाही गेला, हा माझा फर्स्ट टाइम. अँड मी ट्राय करायचो पण माझ्याशी व्हायचं नाही. सो आणि हो माझी मराठी खूप ब्रोकन असणार आहे, सो प्लीज होपफुली तुम्ही कॉपरेट करणार त्या गोष्टीमध्ये. सो आसिम नाही जाकिर करे वो दॅट्स देयर चेतन, आय थिंक. हा चेतन गाईज, चेतनचा आज बर्थडे आहे, सो कमेंट्समध्ये हॅपी बर्थडे नक्की स्पॅम करा. दॅट्स द होल. अँड राज अगेन टॉपर शिट्स आउट देअर, खूप जण आहेत. आय थिंक सो समथिंग अराउंड 18 लोक असणार आहेत, आणि लाईक समथिंग अराउंड 9 गाड्या असणार आहेत आमच्यासोबत. सो लेट्सी कसे कॉपरेट होतात आणि कसे सर्व एकत्र जातो. आणि तुमचा आत्ता प्लॅन जो आहे तो मला ॲक्च्युली नीट माहिती नाही आहे, सो ओम तुम्हाला त्या गोष्टीमध्ये हेल्प करेल. ओम सांगेल तुम्हाला प्लॅन काय असणार आहे आपला, म्हणजे स्टार्ट कसं असणार आहे. आणि आता आपल्याला इथून निघायचं आहे, आपले 4-5 पॉईंट ठरलेले आहेत फिरायचे. पहिलं आपल्याला आता डायरेक्ट इथून जायचं आहे एकविरेला. आता सो आपण ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने जाणार आहोत, ऑब्व्हियसली महड मार्गे. म्हणजे पहिले आपण एकविरेला जाणार, तिथून येता येता मग नंतर लोणावळ्यामध्ये गगनगिरी महाराजांचं मठ करणार आहे. तिथून मग थोडं अजून एक्सप्लोर होणार तिथे पॉईंट्सला वगैरे, टायगर पॉईंट वगैरे. तिथून नंतर मग आपले मढच्या गणपतीला येणार खाली. तिथून ते झाल्यानंतर जर आपल्याकडे टाईम राहील तर आपण मोरबे डॅम पण करणार आहोत. मोस्ट कोऑर्डिनेटिव्ह पर्सन भाई, मोस्ट कोऑर्डिनेटिव्ह पर्सन. बघू अजून एक तास आहे आम्हाला पोहोचायला, मोस्ट ऑफ द डिस्टन्स सध्या तरी कव्हर केलं आम्ही. बघू अजून किती टाइम लागतो. आणि सांगतो मला एक्सपिरियन्स कसा होता यांच्यासोबत. एक्सपिरियन्स गरजेचा आहे, मी एक्सपिरियन्स नक्की सांगणार. सो सध्या आम्ही थांबलो आमचे, कोण मागे कोण राहिले का नाही ना, अच्छा एक ब्रेक घेतो आम्ही बघतो, मंच ब्रेक था गाइस. ओम रंजनेचा हॉटेल आहे, काफी फैला हुआ बिजनेस है ओम तेरा, काफी फैले हुए बहुत डिपार्टमेंट में अपनी बिजनेस. बहुत ही डिफिकल्ट कोर्स किया है उन्होंने. Bad and broken on my bed, hoping I can rid of all the voices in my head. I was opening a packet of an undeveloped med when I was met with a prescription of a bullet made of lead. And when I woke up in an hour in a pool of mine sweat, I said I swear to God I'll never even try to sleep again. So instead I took my pen and started writing evidence. And when I started making sense I found that I had reached the end. Oh, I'm upset, I have no friends. You wanna bet, you just pretend. You're just a peck of fire within the lines of writing. You're not shit. I thought I stopped my psychopathic ways, I swear I did. I said I talked to people about the problematic life I live. They were my neighbors, razor blades and different flavor pills I hit. Therefore I'm at surely. Guys, acha jo weather hai na, oh my god, just weather kade baga ekdam ekdam chill, ekdam shaan, ekdam thanda weather hai. And I swear kay view hai ek number. Ani satata ami sarva jane to thamlo hai. I swear bhai kay weather hai yaar, sheesh. आय स्वेअर माझा मूड ना वेदरमुळेच खूप छान झाला ॲक्च्युली.
येताना थोडी स्टार्टिंगला थोडा गर्मी होत होती, बट नंतरला हळूहळू आता सध्या एकदम चिल्ड वेदर आहे. आणि जे बाकीचे सहकारी बर्थडे बॉय तर सध्या तरी आम्ही इथे थांबलोय. तीन का चार वेळा बोललोय, बट वेदर इज जस्ट गेटिंग बेटर 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 बॉयज. आता 5-10 मिनिटांमध्ये आम्ही इथून निघणारच आहे आणि डायरेक्ट आता आम्ही कुठे थांबणार नाही. मोस्ट प्रॉब्ली जर खायसाठी थांबलो तर आम्ही थांबू, नाहीतर आम्ही डायरेक्ट एक्वेरियलाच पोहोचू आणि मग त्याच्यानंतर तुमचं पुढचं कार्य तो आम्ही स्टार्ट करू. My last straw, I'm so cast stuck in the past. I said that, girl, I hope you understand. I wanted to hold your hand, but I can't. Wanted to be आया बाया गो सारी गावा गो गुलाला निबरतील पाय गो माझी पालकीन बसलही आय पालकीला खांदाला वाला जमली ही पोरा डोंगर भरलाही काय गो माझी पालकीन बसलही आय गो. आई तुझ माझ ना तर सांगू कस चांद सूर्या विना जस नाय गो माझी एकच एक विराय गो. आई तुझ माझ ना तर सांगू कस फुल पाना विना जग नाय गो माझी एकच एक विराय गो. माझ सुख दुःख सार पावले तुझ ग माझे. तर सध्या आमचं इकडे जे काही दर्शन होतं ते काय सर्व झालेलं आहे. आता आपण कुठं चालले रे? आता गगनगिरी महाराजांचं मठ आहे. गगनगिरी महाराजांचं मठ आहे तिथं आम्ही आता सध्या चाललो आहे आणि मग तिथून मठचा गणपती आहे तो सुद्धा आम्ही करणार आहोत. सो आयम झाला इथून निघू आम्ही आणि सध्या तरी 11 वाजलेत म्हणजे आम्ही लवकर आम्ही प्रॉपर टायमावर पोहोचलो आहे आणि आता पण आम्ही टायमावर तिथून निघत आहे. आणि आय डोंट नो वाय खूप वियर्ड वाटते माझी मराठी अशी बोलताना, कारण किंवा अजून सवयच होत नाही मराठी बोलायची. सो ॲडजस्ट करून घ्या. तर सध्या मी ते नाश्ता करायला थांबलो आहे कारण की आता 4-5 वाजता आम्ही अजून नाश्ता नाही करा. सो आता नाश्ता करून कुठे कुठे जाणार आहोत? गगनगिरी महाराज. हां गगनगिरी महाराज मठ प्लेस. नाही नाही अजून ऐकलं नाही. अरे आपण तो खोपोलीचा उतरतो ना घाट इथनं जस्ट 2 किलोमीटर आतमध्ये बघू. चला आज 2 किलोमीटर एकदम कूल पे प्लेस आहे. आता एक्सप्लोर करू. नदी आहे ना दोन्ही साइड. अच्छा नदी मंदिराच्या खाली अशी नदी गेली असं काहीतरी सीन आहे. ओ भाय बघा. सध्या नाश्ता वगैरे झाला इथे 11:30 वाजले. ऍक्च्युली प्लॅनिंग 11 वाजेपर्यंत निघायची होती बट काय नाही काही कारणामुळे आम्हाला थोडा टाइम झाला. सो आता इथून लवकरच निघू आम्ही आणि मग आमचा दुसरा जो स्थल आहे तिकडं लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. बघू आता किती टाइम लागतं आम्हाला. किती टाइम लागला अप्रॉक्सी? आता इथून अर्धा तास. दॅट्स इट डन. आय थिंक सो लवकरच होईल आपला 2-3 वाजेपर्यंत होईल सगळा. दोन आय थिंक सो झाला पाहिजे. बघू आता किती टाइम लागतो अजून. So it's hard to be the one you aren't with instead. Filled with anxiety, always was a part of me. Guess I'm not cut out to be somebody, cause it's not me. I'm not used to all the talking. Was an introvert that had converted feelings into writing. Used to cope with all my problems using notes and lots of rhyming. Used to hope for better days whenever next. The location is हे कुठला खोपोली का लोणावळा गावाच्या आतमध्ये पडतो? खोपोली गावाच्या खोपोली गावात गाव साईड झाला ना एंट्रन्सला वगैरे ना असा काहीतरी हा व्ह्यू आहे. आणि मी फर्स्ट टाइम आलो होतो, मी तर ऐकला पण नव्हता इकडच्या गोष्टींबद्दल. चला 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 लेट्स गो. चप्पल तर आम्ही आता सध्या काढलेली आहे कारण की बिना चप्पलेच्या आम्हाला इथे सांगते जायला, कारण की इथे पाणी वगैरे काहीतरी आहे. सो बघू आणि ते फोटो आणि व्हिडिओ नाही काढू शकत. सो सॉरी, आल्यानंतरच भेटू. आमचा लास्ट आणि तिसरा लोकेशन जो आहे तिथं आम्ही आता सध्या चालू आहे महडचा जो गणपती आहे तिकडे. तर आता अजून किती तिथून इथून जवळच आहे तिथं 20 मिनिटाचा रस्ता आहे. सो लवकर तिथं पोहोचू. सो तिकडे जाऊन कवर गोलावलचे सिनेमॅटिक्स घेऊ आपण. थांब. अरे हा रे गोलावाला का बोलू का भाई तेरा प्रमोशन कर रहा हूँ. डीएम फॉर पेड प्रमोशन. थांबलेत का बने बीच में? बीच में क्यों रुके? आपली नाही. ओ भाई
पुरानी राग हाय बोल हाय 4K मध्ये हाय दी गोला कित कवा मी हा बघलाय आय स्टील मला एक दोन लॉकडाऊनच्या आधीच खाल्ले नवीन आय थिंक सो लॉकडाऊन नंतर गोवा गोवा बोलतोय गोवा गोवा बोलतोय पिशवी अरे तो अजून आहे तो अजून इथे 23 ला असतो तो त्याचं नाव विसरलं रे मी मला नाव नाही पण भाई खतरनाक याला तोड नाही रे याला लेजिट तोड नाही ब्रो तर मी पण अजून एक घेतोय अजून एक देणार आपली गाइस काला कट्टा खूपच छान होता खूप 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 छान होता आणि मला खूप नॉस्टॅल्जिक फील झाला आणि खूप छान वाटला तो फर्स्ट असा एकदम रिफ्रेशिंग सो त्यातच नाही तर आम्ही आता असं आता रससुद्धा पिऊ किती दोन सांगितले अच्छा दोन त्यांचे तेच मी घाबरलो भाई साइडो रोहन साइडो रोहन साइडो 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 भाई त्याने बुक आणले And you had known and played along. You were my home, I wrote your songs. Now you're dead to me. Effectively removed yourself outside my dreams.